नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मांदावडेकर प्रियंका दे शेफ सोबत आहे। आज आपण बनवतोय पारंपरिक राजस्थानी कढी, एकदम सोपी रेसिपी। मित्रांनो, तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्ही, आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत तुम्ही शेअर करा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम भेटत जातील। आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आपण ऑथेंटिक कढी बनवण्यासाठी आपल्याला अर्धस्त्री कढीला उकळायचं आहे। महाराष्ट्रामध्ये आपण कढी उकळत नाही, पण मारवाडी स्टाईलमध्ये आपल्याला कढी उकळून घ्यायची प्रॉपरली। आणि जसं जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। तुम्ही जर तुम्हाला वाटतं जास्त बॉईल करा पाहिजे तुम्ही जास्त बॉईल करा तुम्ही, पण मिनिमम अर्धस्त्री तुम्हाला चांगली उकळून घ्यायची आहे। आणि मध्ये त्याला ढवत राहायचं आपला, जेणेकरून जो बेसन आहे तो खाली लागून जळणार नाही। आपली ही राजस्थानी कढी पूर्ण बनून झालेली आहे। तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल मित्रांनो, आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राइब करा मित्रांनो, विसरू नका। आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम भेटत जातील। थँक्यू सो मच।